नाही खरं म्हणजे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का शिवसेना एक असा पक्ष आहे का उद्धवजीची बोली आणि बंदूकची गोळी सारखी असते. त्यांचा आदेश आल्यानंतर कोणताही शिवसैनिक घरामध्ये बसणार नाही. प्रत्येक शिवसैनिक हे पेटून उठतील आणि या राजकारणामध्ये जे गेले त्यांचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. एनसीबीच्या कारवाई संदर्भात देशातलं ड्रग माफियाचा विरोध केला नाही आणि परंतु खासगी लोक भाजपचे पदाधिकारी याच्यामध्ये हे चित्र काही योग्य नाही आहे. पोलिसांच्या कारवाई करणं ठीक आहे, एनसीबीने कारवाई करणं ठीक आहे, फक्त त्या राजकीय पक्षाच्या दिवसांचा हस्तक्षेप कसा काही लोक या सगळ्या प्रकरणामध्ये सापडले असतील तर याचा अर्थ सगळं बॉलिवूड याच्यामध्ये आहे असं बघणं तेव्हा उचित नाही आहे. कारण की बॉलिवूड ही देशाची शान आहे, मोठी इंडस्ट्री आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर कर्मणूक करणारा सर्व वर्ग आहे, मेहनत करणारा वर्ग आहे. त्यामुळे सरसकट सर्वांचे भंडारीकरण निश्चित योग्य नाही. जोपर्यंत ह्याच्यामध्ये पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये अधिक वक्तव्य करणं उचित आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं काय समाचार घ्याल आपल्या भाषेमध्ये. नाही खरं म्हणजे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का शिवसेना एक असा पक्ष आहे का उद्धवजीची बोली आणि बंदूकची गोळी सारखी असते. त्यांचा आदेश आल्यानंतर कोणताही शिवसैनिक घरामध्ये बसणार नाही. प्रत्येक शिवसैनिक हे पेटून उठतील आणि या राजकारणामध्ये जे गेले त्यांचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. एनसीबीच्या कारवाई संदर्भात देशातलं ड्रग माफियाचा विरोध केला नाही आणि परंतु खासगी लोक भाजपचे पदाधिकारी याच्यामध्ये हे चित्र काही योग्य नाही आहे. पोलिसांच्या कारवाई करणं ठीक आहे, एनसीबीने कारवाई करणं ठीक आहे, फक्त त्या राजकीय पक्षाच्या दिवसांचा हस्तक्षेप कसा काही लोक या सगळ्या प्रकरणामध्ये सापडले असतील तर याचा अर्थ सगळं बॉलिवूड याच्यामध्ये आहे असं बघणं तेव्हा उचित नाही आहे. कारण की बॉलिवूड ही देशाची शान आहे, मोठी इंडस्ट्री आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर कर्मणूक करणारा सर्व वर्ग आहे, मेहनत करणारा वर्ग आहे. त्यामुळे सरसकट सर्वांचे भंडारीकरण निश्चित योग्य नाही. जोपर्यंत ह्याच्यामध्ये पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत अधिक वक्तव्य करू शकतो.